म्हणून माननीय दारुंटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। माननीय दारुंटे सर आणि अमित फिरोदिया सर हा सन्मान स्वीकारता है नागेबाबा परिवाराचा। कडूभाऊ काळे यांच्या माध्यमातून नागेबाबा मल्टीस्टेटचं वृक्ष लावण्यात आलं आणि त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि आज मोठं काम सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये कडूभाऊंचं आहे। नागेबाबा परिवाराच्या वतीनं आपले मनपूर्वक धन्यवाद। यानंतर देवीदास रामदास गुजर आदिवासी विभागामध्ये त्यांनी काम केलं। गुजर सरांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। सहायक प्रकल्प अधिकारी जिल्ह्याच्या विकासासाठी निस्वार्थ आणि बहुमोल असे योगदान देवीदास गुजर सरांनी दिलेला आहे। आपला सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते होतो आहे। यानंतरचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो आहोत बाळासाहेब गडाख। बाळासाहेब गडाख सरांना विनंती आपण व्यासपीठावर यावं। आपला सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते होतो आहे। सी न्यूज मराठीचे संचालक विजन प्लसचे फाउंडर मेंबर आणि डायरेक्टर फिल्म आणि सिरियल मध्ये एडिटिंगचं काम जे करतात असे बाळासाहेबजी गडाख या ठिकाणी उपस्थित आहेत। आपला सन्मान व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। आजच्या या कार्यक्रमामध्येही त्यांचं मोठं योगदान आहे। गडाख सर आपले मनपूर्वक स्वागत। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला सन्मान या ठिकाणी होतो। यानंतर निवृत्ती आहेर सर, निवृत्ती आहेर सरांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। 1,20,00,000 फंड जिल्हा परिषद शाळांसाठी आपण मिळवून दिलात। सर्वप्रथम ISO मानांकन मिळवलं। जिल्ह्यातली पहिली टॅप स्कूल आपण सुरू केली। पाण्याचं नियोजन, कचरा व्यवस्थापन हे सामाजिक उपक्रम आपण केले। विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेकडे आपण व्यवस्थितपणे लक्ष दिलं, स्वच्छतेसाठी काम केलं असे माननीय निवृत्ती आहेर सर आपला सन्मान या ठिकाणी होतो आहे। व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय। आपलं मनपूर्वक स्वागत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्वच मान्यवरांचं आपण स्वागत करूयात। आणि एक विशेष सन्मान यानंतर माननीय एकनाथ चिकोरे सर आणि भूषण कुलकर्णी सर दोघांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं। माननीय अनिल येवलेंचा सुरुवातीचा काळ, या काळामध्ये भूषण सरांचं आणि कोरे सरांचं मोठं योगदान राहिलेलं आहे। आणि शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा हे कुठंतरी वाचलं असेल, ऐकलं असेल, पाहिलं असेल, असं काम करणारे संपूर्ण महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला असं काम करणारी ही दोन मान्यवर मंडळी एकनाथ कोरे सर आणि भूषण कुलकर्णी सर आपला सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते होतो आहे। कोरे सर नगरचे आहेत, भूषण सर शेवगावचे आहेत आणि नियोजन आणि व्यवस्थितपणे ट्रेनिंग देण्याचं काम, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग देण्याचं काम, शिक्षकांना व्हिडिओ निर्मितीचं शिक्षण देण्याचं काम आणि अगदी मोफत शिक्षण देण्याचं काम या दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला सन्मान घेण्यासाठी उपस्थित राहिलात, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहोत। यानंतर सुसेन नाईकवाडे यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। शिवशाहीर आहेत आणि अर्थात आपलं मुख्य काम जे आहे ते जनजागृती आहे, समाज जागृती आहे आणि या कामाच्या बरोबरच ग्रामीण भागातल्या मुलांना पुढे आणण्यासाठी संभाषण कौशल्याचे धडे आपण त्यांना देत आहात। आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आपला सन्मान आपण व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारावा अशी विनंती करतो आहोत। माननीय सुसेन नाईकवाडे यांचा सन्मान व्यासपीठावर होतोय। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात। यानंतर पुढील सन्मानार्थी शिवनाथ बोरसे सर आपल्याला विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। गायत्री हायटेक नर्सरी त्यांची आहे आणि शेतकरी आत्महत्येवर त्यांनी प्रबंध सादर केला आहे भारत सरकारकडे। भारतातली पहिली ISO नर्सरी आहे
आणि वेस्ट वॉटर मॅनेजमेंट वर त्यांचं खूप मोठं काम आहे असे हे माननीय शिवनाथ बोरसे सर आपला सन्मान व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं मनपूर्वक स्वागत. आपण परिवारासहित मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारत आहात. शेतकरी माणूस आहे, टाळ्या होऊन जाऊ एकदा. यानंतर स्वप्नाली शिंदे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. स्वप्नाली शिंदे कराटे स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल, लोणेची सुकन्या आहे, पूर्ण देशभर आपलं नाव तिने पोहोचवलंय. छत्तीसगडच्या नॅशनल स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय, इंटरनॅशनल स्पर्धेमध्येही सहभागी झाली आहे. अहमदनगर मधून उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. अशी स्वप्नाली शिंदे आपला सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या सुकन्याचं स्वागत करूया. यानंतर पुढील सन्मानार्थी किशोर पगारे. किशोर पगारे सरांना विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. आदिवासी विभागासाठी, मुलांसाठी, उच्च दर्जाच्या अन्नासाठी मोठं प्रमोशन नाकारून, मुलांच्या जेवणाचा विभाग सांभाळून, प्राचार्य पदावर काम करून त्यांनी आदर्श घडवला असे माननीय किशोर पगारे सर आपला सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होतो आहे. परिस्पर्श फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी आम्ही देत आहोत. किशोर पगारे सर आपला सन्मान या ठिकाणी येत आहेत. आणि यानंतर राहुरी तालुक्याचा एक सुपुत्र, आपल्या देशभरातच काय पण बाहेरच्या देशामध्ये सुद्धा नावाजलेलं एक नाव, शिवशाहीर विजयराव तनपुरे. आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. माननीय शिवशाहीर विजयराव तनपुरे, नाही तुम्ही उपस्थित आहात महाराज, या आम्ही समजू शकतो. आपला सन्मान आपल्या जागेवर जाऊन मान्यवर मंडळी करतायत. शिवायनाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी शिवायन सादर केलं असं एक व्यक्तिमत्व हरिभक्त परायण महाराज विजयराज तनपुरे, ज्यांनी शिवाश्रमाची स्थापना केली शिर्डी या ठिकाणी, आपल्या अभंग बांधवांना मदत करण्यासाठी आपल्या कामाच्या मोबदल्यातून 50% मानधन बाजूला काढून शिवाश्रमाची स्थापना ज्यांनी केली, समाजसेवेचा वसा ज्यांनी घालून दिला असं एक व्यक्तिमत्व हरिभक्त परायण शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण या ठिकाणी खूप लांबून प्रवास करून येऊन सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर आमंत्रित करतो आहोत व्यासपीठावर प्राध्यापिका डॉक्टर सौ वंदनाताई मुरकुटे यांना, ज्या श्रीरामपूरच्या पंचायत समिती सदस्य आहेत. संत गंगागिरी ते संत नारायणगिरी या सर्वच सराला बेटवरील महंतांची ज्यांनी जीवनचरित्र लिहिली, जीवनक्रम लिहिला, संत साहित्याचा ज्यांनी गाढा अभ्यास केला, महानुभाव पंथाचा ज्यांनी अभ्यास केला आणि त्यावर PhD केली अशा डॉक्टर सौ वंदनाताई मुरकुटे यांचा सन्मान व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते होतो आहे. सध्या पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. सामाजिक काम करता करता राजकीय क्षेत्रामध्ये येऊन राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक काम करता यावं यासाठी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या आज कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतो. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. पुढील सन्मानार्थी रामेश्वर महाराज, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य या अर्थातच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आपण केलं, विविध पुरस्कार प्राप्त आपण आहात असे रामेश्वर महाराज सन्मान आपला सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतो आहे.
यानंतर आमंत्रित करतो आहोत काळपांडे सर यांना, एपीओ आहेत आदिवासी विभाग। काळपांडे सरांना विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावा। आदिवासी विभागामध्ये आपण एपीओ म्हणून काम करत आहात आणि मोठं योगदान आपण आपल्या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे। या ठिकाणी आपण उपस्थित आहात, आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं। व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा।